मातोश्रीवर आज ठाण्यातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते हे दाखल झालेले आहेत आणि सोबतच राजन विचारे ठाण्याचे खासदार हे सुद्धा मातोश्रीवर दाखल झालेत। सर, बऱ्याचशा राजकीय उलथापालथी गेल्या काही दिवसात झाल्यात, आज सुद्धा एक मोठी घडामोड होते आहे। संजय राऊत यांच्या घरी ईडीची धाड पडलेली आहे, मोठी कारवाई करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। काय सांगाल आज मातोश्रीवरची ही भेट आणि ती सुद्धा इतक्या शेकडो कार्यकर्त्यांसह, नेमकं कारण काय? मला वाटतं ठाणे आणि शिवसेना एक मोठं नातं आहे। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता या ठाण्याने दिली आणि या ठाणेकर सर्व किती दिवसापासून आज आदरणीय उद्धव साहेबांना आज भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। काही लोक सुद्धा याच्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करत आहेत आणि त्या माध्यमातून ही सर्व ठाण्यातली मंडळी आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला आलेले। मात्र विचारीची शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर एक महत्त्वाची जबाबदारी देखील तुमच्यावर सोपवली गेलेली आहे आणि ही बंडाळी मुळात सुरू झाली आहे ती ठाण्यातूनच। आता ठाण्याचा हा बालेकिल्ला वाचवला जातोय का? मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब ज्यांच्या प्रेरणेने आज या ठाणे शहरामध्ये तुम्ही जर बघितलं की ठाणेकरांनी पहिली सत्ता दिली आणि त्या ठाण्यातले आम्ही शिवसैनिक आहोत। आज आमच्या बिरजेताई असतील, हे सर्व आपला दिगे साहेबांचा केदार आमचा असेल, ही सर्व बघा आज ही शिवसैनिक स्वतःहून इकडे आलेली आहेत। ही काय सर्व भाड्यानी माणसं आलेली नाहीत। आज आदरणीय पक्षप्रमुखांना ते सांगायला आलेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि हे संस्कार दिगे साहेबांचे होते, आपले आदरणीय बाळासाहेबांचे होते आणि त्या प्रेमी प्रेमापोटी आज या ठिकाणी सर्व मंडळी आम्ही इथे आलेलो। मात्र तुमचे गुरु असलेले आनंद दिघे हे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील गुरु आहेत, तुम्ही दोघंही निकटवर्तीय आहात, आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले शिष्य म्हणून एकनाथ शिंदे आणि तुमच्याकडे बघितलं जातं। मला वाटतं मी तर वयाच्या 16 वर्षापासून म्हणजे दिघे साहेबांबरोबर मी काम करतो, 40 वर्ष या शिवसेनेत काम करतो। माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी, आदरणीय आमचे दिघे साहेबांनी असेल आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी, आज तुम्ही जर बघितलं की आज आम्हाला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे। म्हणजे साधा नगरसेवक शाखाप्रमुख असलेला माणूस नगरसेवक होऊ शकतो, नगरसेवकाचा महापौर होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, ठाणे लोकसभेचा खासदार होऊ शकतो, म्हणजे सर्वसामान्याला आज एवढ्या मोठ्या पदावर आणून ठेवलेल्या आहे आणि त्या निष्ठा मला वाटते सर्वांनी जपली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।